नमस्कार मैत्रीण आज आपण नागपूर स्टाईलची किंवा विदर्भ स्टाईलची कोहळ्याची भाजी बघणार आहोत खर तर लाल भोपळ्यालाच विदर्भामध्ये कोहळा असं म्हणतात आणि या कोहळ्याची विदर्भ स्टाईलनी अतिशय वैशिष्ट्यपूर्ण मसालेदार चवदार अशी भाजी केली जाते आणि या भाजीची पद्धत आज आपण बघणार आहोत स्वाद मराठीमध्ये तर स्वाद मराठीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत तर ही कोहळ्याची भाजी करण्यासाठी साहित्यामध्ये सगळ्यात आधी तर आपल्याला लागणार आहे आलं लसूण त्याचप्रमाणे दोन हिरव्या मिरच्या एक चमचा भर जिरे या सगळ्यासोबतच एक चमचा इथे आपण खसखस आहे आणि अर्धी वाटी अंदाजे आपल्याला सुक खोबरं घ्यायचंय आता हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये पाणी न घालता जितकं शक्य आहे तितकं बारीक वाटून घ्यायचंय हे अतिशय सोपं वाटण आपलं तयार आहे यासोबतच आपण अंदाजे मुडवर हरभरा डाळ आधीच भिजत घातली होती आता हे वाटण हरभरा डाळ यासोबतच बाकीच्या मसाल्यामध्ये आपल्याला लागणारे भरपूर म्हणजे अंदाजे दीड चमचा धन्याची पूड या भाजीच्या फोडणीमध्ये आपण एक चमचाभर मेथ्या वापरणार आहोत या मेथ्यांची चव या भाजीमध्ये अतिशय वेगळी आणि छान लागते आता विदर्भ स्टाईल भाजी आहे तर यामध्ये भरपूर लाल तिखटाचा वापर होईल तुम्हाला हवं तेवढं लाल तिखट तुम्ही इथे वापरू शकता आणि या भाजीचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला विदर्भ स्टाईल काळा मसाला वापरायचा आहे आता काळा मसाला तुमच्याकडे नसेल तर तुमच्या स्टाईलचा म्हणजे मराठवाडा स्टाईलचा खान्देश स्टाईलचा किंवा कोल्हापूर स्टाईलचा कुठलाही काळा मसाला तुम्ही इथे वापरला तरी चालेल किंवा कुठलाही काळा मसाला नसेल तर इथे गरम मसाला एक चमचाभर वापरला तरी चालेल आता फोडणीमध्ये मोहरी मेथ्या हिंग कडीपत्ता आणि कोथिंबीर यामध्ये हे सुख वाटण घालून आपल्याला मंद आचेवर अगदी व्यवस्थित खमंग परतून घ्यायचे इथे आपल्याला गॅसची आज अजिबात मोठी करायची नाहीये हा मसाला आपल्याला जळू द्यायचा नाहीये आणि व्यवस्थित परतल्यानंतर यामध्ये आपल्याला बाकीचे मसाले यामध्ये थोडीशी हळद त्याचप्रमाणे काळा मसाला लाल तिखट आणि धन्याची पूड हे सगळं घालून एकत्र करून घ्यायचे आणि त्यानंतर भिजवलेली हरभरा डाळ आता यामध्ये लाल भोपळ्याच्या फोडी यामध्ये एक वैशिष्ट्य असतं की या फोडींची साल काढली जात नाही आणि यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून या फोडींसोबत हा मसाला आपल्याला व्यवस्थित एकत्र करून याला एक वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे हा मसाला या फोली फोडींना व्यवस्थित लागेल आणि त्यानंतर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही या भाजीमध्ये पाणी घालून याचा रस्सा करू शकता किंवा ग्रेव्ही करू शकता ही भाजी रस्सेदार जितकी छान लागते तितकीच कोरडी मसालेदार भाजी डब्यामध्येही तितकीच छान लागते तर अशा पद्धतीची ही सोप्या पद्धतीने बनवली जाणारी भाजी महाराष्ट्रातल्या इतर भागांमध्ये तितकीशी बनवली जात नाही हे विदर्भाचंच वैशिष्ट्य आहे असं म्हणतात की विदर्भाच्या लग्नकार्यामध्ये जुन्या काळी हीच भाजी बनवली जायची आणि अफकोर्स विदर्भाची भाजी आहे तर तो थोडीशी तर्रेदार मसालेदार आणि तितकीच चविष्टही असणार आहे तर अशा पद्धतीने ही लाल भोपळ्याची भाजी एकदा नक्की करून पहा ही नक्कीच टेस्टी लागते आणि ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल आणि जर पर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि स्वाद मराठीला नक्की सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा रेसिपीसह धन्यवाद